गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा। सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिरक्षं एकं नित्यं हिमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळे फणीन्द्रमाथा मुकुटीजळाले कारुण्यसिन्धुभवदुःखहारी तुदवीन शम्भो मजको नतारे। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरे नारायणि नमस्तु ते। ॐ नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त 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 अलक निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। नर्मदीश्वर भगवान की जय। त्र्यंबकेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। सनातन धर्म की जय। सियावल रामचंद्र की जय। हर हर महादेव। शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव। शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव। शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव। शंभो
काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे। जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना, जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना, सद्गुरु स्वामी जनार्दना, सद्गुरु स्वामी जनार्दना, जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना, जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना। श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय, नर्वदीश्वर भगवान की जय, त्र्यंबकेश्वर महाराज की जय। शिव स्वरूप राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेन, सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादानं, नर्वदीश्वराच्या सानिध्यामध्ये पवित्र पावन मास श्रावण, आणि या श्रावण त्या निमित्तानं आपण श्री रामचरित्र मानस यामध्ये थोडासा दररोज नित्यनेमाने एक सोपाई घेतो आहोत। वास्तविक श्रावण महिन्यामधला हा शनी प्रदोष आहे, आलेल्या ह्या शनी प्रदोषाला विशेष महत्त्व आहे। विचार आपण जर केला तर प्रदोष हा काळ नित्यनेमानं येतो। सायंकाळी जो काळ आहे 6 ते 7:30 वाजेपर्यंत त्याला प्रदोष काळ म्हणतात। जसं दर महिन्याला शिवरात्र येते आणि वर्षातून आपण एक महाशिवरात्र म्हणतो,
पण तशी विचार जर केला तर दर महिन्याला शिवरात्र आहे, बरोबर आहे का नाही? तसं 15 दिवसाला प्रदोष आहे, दर 15 दिवसाला प्रदोष आहे. आणि प्रदोष म्हटल्यानंतर सर्व दोषाचं हरण करणारा प्रदोष काळ हा अतिशय पवित्र आणि पावन पर्वणी आहे. ह्या काळामध्ये भगवान शिवाची उपासना केली जाते. सायंकाळच्या वेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावतो, घरामध्ये देवघरात दीप प्रज्वलित करतो. बाबाजींच्या परंपरेनुसार संध्याकाळच्या वेळ झाला की आपण सर्व देवतेची पूजा करून विधीला बसतो, विधी आरती करतो. तर प्रदोष काळ साधला जातो, कारण त्या काळामध्ये आपण म्हणतो दरवाजा बंद करू नये, दरवाजा उघडा ठेवावा, कारण भगवान शंकराची सवारी प्रत्येकाच्या दारात येते. आणि जिथं पूजापाठ चालू आहे त्या ठिकाणी भगवान प्रसन्न होतात, अन्नपूर्णासह येतात. पण ज्या ठिकाणी काही लोक नेमकं संध्याकाळच्या वेळेस झोपतात, दिवस मावळ्याच्या वेळेस, आणि त्यावेळेस झोपण्याचा वेळ नाही आहे, तो काळ भगवंताचं नामस्मरण करण्याचा आहे. सायंकाळ म्हटलेले आहे त्याला, त्याला प्रदोष काळ म्हटलेलं आहे, म्हणून त्याला विशेष महत्त्व आहे, लक्षात घ्या. त्यामध्ये प्रदोषमध्ये बी एक सोम प्रदोष आहे, एक शनी प्रदोष आहे, एक भूम प्रदोष आहे. सोमवारच्या दिवशी येणाऱ्या प्रदोषाला सोम प्रदोष म्हणतात, शनिवारच्या दिवशी येणाऱ्या प्रदोषाला शनी प्रदोष म्हणतात, आणि मंगळवारी येणाऱ्या प्रदोषाला भूम प्रदोष म्हणतात. लक्षात घ्या, शनी प्रदोष जर नित्यनेमाने आपण केला तर आपल्याला शारीरिक जे व्याधी असतात, अनेक प्रकारचं दुःख असतं, कारण शनी देवाचीही यामध्ये कृपा असते, भगवान शंकराची तर कृपा आहे. भगवान शंकरामध्ये सर्व देवतेचा वास आहे. 9 ग्रह असो, नक्षत्र असो, कुठलंही असं नाही का त्या, म्हणून भगवान शंकराच्या पिंडीची पूजा केली जाते. 9 ग्रहाची पूजा नाही झाली तर चालेल, पण भगवान शंकराच्या पिंडीवर जर पूजा केली तर 9 ग्रहाची पूजा होते, सर्व नक्षत्राची पूजा होते. भगवान शंकराच्या पिंडीवर केली तर सर्व, आपण म्हणतो ज्या काही अनेक प्रकारच्या शांत्या कराव्या लागतात, आयुष्यभर माणूस शांतीच करत राहतो, मग ते करायची गरजसुद्धा नाही आहे. पण नित्यनेमानं पूजा केली पाहिजे, कमीत कमी प्रदोष काळ. म्हणून शनी प्रदोषाला विशेष, त्यातल्या त्या श्रावण महिन्यामध्ये आलेला आहे, ह्या शनी प्रदोषाला अजूनच जास्त अतिशय महत्त्वाची पर्वणी मांडलेलं आहे. पण ज्याला साधता आला त्याने, जे साधू शकतो, जो अतिशय पुण्यवान आहे, ज्याला परमेश्वरानं स्वतः आपली हाक मारलेली आहे, असा आजच्या दिवशी प्रदोष काळात पूजन करेल, प्रदोष काळात बिल्वपत्र वाहील, प्रदोष काळात देवाला पाणी टाकेल, प्रदोष काळामध्ये अभिषेक करेल, ही कारण का की त्याला ते देवाची कृपा झालेली आहे. चंद्रसेन राजा उज्जैनला प्रदोष काळात पूजा करत होता, लक्षात घ्या. आणि ती पूजा एक ग्वाल्हेर म्हणजे गाई चारणारा, पण आई आणि लेकरू, वडील नाही आहे, त्या मुलांनी पाहिली. त्याकडं काहीच नव्हतं शिल्लक, कुठलंच काही नव्हतं. त्याला वाटलं राजा जर षडोपचार पूजा करतो आहे तर आपणही करावं, आपणही महादेवाची अशी पूजा करून पाहावी. पण लक्षात घ्या, गरिबी देवापुढं कधीच आड येत नसते, केव्हाच नाही. देव कुठल्याही प्रकारच्या याला हे नाही, परंतु जशी पूजा षडोपचार राजेची आहे तशी याची आता पूजा कशी असणार, याच्याकडं आपण जास्त लक्ष द्यायचं आहे. विशेष म्हणजे
येने पण एक छोटंसं सुंदर असं आपल्या मळ्यामध्ये गाई वाळतांनी दगड घेतला. आता त्याला कुठं बेलन त्याला काय कळतं लेकराला, तिथंच माती उचलायचा देवा हे पा, तिथंच येड्याकडे जंगलातले फुलं तोडून आणले टाकले, पाणी ओतायचा, चालली पूजा. शनिप्रदोष होता त्या दिवशी, पूजा घडत होते, कायमची पूजा चालू झाली. आईला वाटलं लेकरू तर आता एवढं पूजा करताय, दुपारचं वेळ झालेलं आहे, येणे यायला पाहिजे, जेवायला पाहिजे वेळेवर, येणे आता कसं काय करावं. म्हणून आई बोलायला गेली की अरे बाळा चाल जेवण तर करून घे. पण त्याचं जीवन शिवमय झालेलं होतं, जीव शिव होऊन जायला पाहिजे, शिवमय झालेलं होतं. त्याला त्याचं ध्यान अवस्था अशी झालेली होती की भगवान शंकरामध्ये त्या पूजा करतामध्ये त्या भावानं भगवंतावर एवढा भावूक झालेला होता की त्याला आई हाक मारते याचे सुद्धा भान राहिलं नव्हतं. पूजा अशी करावं, आपण पूजा करतो एवढं भावूक झालं पाहिजे देवाच्या चरणाजवळ की आपण आपल्याला विसरलं पाहिजे. मंदिरात तरी कमीत कमी कुठं मंदिरात तरी आपण आपल्याला विसरलं पाहिजे, आपण कुठं आहे काय आहे याची जाणीव आपल्याला जर झाली निश्चित ती पूजा फलद्रूप होते. आणि म्हणून त्या पूजेमध्ये एवढा भाव निर्माण झाला, एवढा भाव निर्माण झाला की आईने हाक मारली याचं सुद्धा भान राहिलं नाही. जा अरे म्हणे तुला एवढी बोलवते ती पूजा धरली थोडी विस्कटून टाकली. भगवान शंकराची पूजा विस्कटलेली पाहिल्यानंतर हा बेशुद्ध अवस्थेत पडला की आज जर माझी पूजा गेली, माझी पूजा जर अशी परिस्थिती आहे, मी दररोज केलेली माझा देव आज म्हणून आता काय करायचं. अशा विरहानं अगदी बेशुद्ध अवस्थेत गेला. आई तर घरी निघून गेली पण इकडं मात्र भगवान शंकर प्रगट झाले. अतिशय भोलेबाबा ज्यावेळेस प्रगट झाले त्यावेळेस भगवान शंकराला हात जोडले, नमस्कार केला. भगवान शंकर पूजेनं प्रसन्न होतात, भगवान शंकर भक्तीनं प्रसन्न होतात, भगवान शंकर तुमचा अंतकरणातला भाव पाहून भय प्रगट. गोपाल जसं भगवंत प्रगट होतो कौशल्य मातेच्या कुशीमध्ये, परंतु हे मात्र स्वयंभू प्रगट होतात. कारण सर्व देवतेची मूर्तीची पूजा आहे आणि भगवान शंकराची शिवलिंगाची पूजा आहे. काय कारण आहे, सगळ्या देवाला मूर्तीत पूजायला जातं आणि भगवान शंकराला ज्योतिर्मय म्हटलेलं आहे. ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योत आहे, ज्योत भगवान शंकर हे ज्योतिर्मय आहे. पृथ्वी आणि आकाश विश्वाद्यम विश्वबीजम त्याचं वर्णनही होऊ शकत नाही आहे, त्याचं आपल्याला आपलं जीवनही कळत नाही आहे. असं भगवान शंकराची पूजा ज्यावेळेस चालली झाली त्यावेळेस प्रसन्न झाले. हे बघा कधी कधी असं होतं की किती भगवंताच्या पूजेला महत्त्व असतं लक्षात घ्या. एकदा ब्राह्मण आणि एक ब्राह्मणीन, संतान नाही आहे त्यांना, काशीमध्ये राहत आहे, आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही प्रदोषकालीन पूजा करा, भगवान शंकर काशी विश्वनाथ तुमच्याजवळ काय देऊ शकत नाही तुम्हाला, मूलबाळ नसेल तर प्रदोष धरा, प्रदोष व्रत करा, लग्न होत नसेल लवकर. आता इथं बरेच बसलेले अनुभव आला त्यांना, आता दररोज प्रदोष करतात, दर महिन्याला करतात कते, कारण का की अनुभव आला तर प्रदोष करा. सोम प्रदोष, भूम प्रदोष, शनी प्रदोष. सोम प्रदोष घरामध्ये अतिशय कटकट आहे, आपल्याला शांती पाहिजे, घरामध्ये अगदी प्रसन्नता पाहिजे, तर सोम प्रदोष करतात.
घरामध्ये वैभव नाही, पैशाला पैसा टिकत नाही, धन धान्य वैभव लक्ष्मी नाही, धन लक्ष्मी नाही, कुठलीच लक्ष्मी नाही, फक्त अवदास येऊन बसलेली घरात. तर मग काय करावं? भूम प्रदोष म्हणजे वैभव घरात राहतो, आनंद येतो घरामध्ये, प्रसन्नता वाढते घरामध्ये, आणि मग त्याच्यासाठी भूम प्रदोष. प्रदोष प्रदोष काळच विशेष महत्त्वाचं आहे. लोकांना प्रदोषच समजला नाही अजून. जसं आपण एकादशी करतो तसं प्रदोष व्रत पण फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक घरामध्ये प्रदोष करायला लागले, म्हणून बाबाजींचं सुद्धा निर्वाण प्रदोषच्या दिवशी झालेलं आहे आपल्या बाबाजींचं. म्हणून प्रत्येक भक्तगण, प्रत्येक आश्रमामध्ये म्हणा, प्रत्येक कुठ्यामध्ये म्हणा, प्रदोषकालीन प्रसाद करतात, पंगत करतात आणि सत्संग करतात. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. वास्तविक प्रथम भगत संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. पहिली भक्ती कोणती आहे? संतांचं संघ. मग आता तुम्ही म्हणाल संतांचं संघ म्हणजे ह्या शरीररूपी संघासंघ का? शरीराचा संघ म्हणजे शरीर संघ गेलं म्हणजे संतांचं संघ नाही. संतांचं मन भगवंताच्या चरणावर लागलेलं असतं, त्या मनाच्या संघ जायचं असतं, मनाचा संघ करायचा. कारण त्यांचं मन कुठं आहे? देवाच्या चरणे. देवा माझे मन लागो तुझे पायी, किंवा चरणी, कुठं कुठं का होईना लागलं पाहिजे. देवाकडं ज्याचं मन आहे, कारण ते शरीराने पण मनानं पूर्ण परमेश्वरमय झालेले आहे, त्यांच्या सान्निध्यात जायचं. त्यांचं संघ, ज्या मनाला देवाचा संघ झाला, त्या माणसानं त्या मनाचा संघ करणं म्हणजे सत्संग. मग संतांकडे जर गेलं तर काय होतं? बिनु सत्संग विवेक नव्हे, म्हणजे विवेक देतात. संतांच्या संगतीत गेलंच पाहिजे, आणि ते जे सांगतील सत्संगाद्वारे ते आपण ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. खूप चिंतन आहे. जसं सीतामाईचा शोध घेण्यासाठी हनुमंत कुठे गेले? लंकेमध्ये गेले, अशोक वाटिकामध्ये. परंतु अगोदर अशोक वाटिका माहिती होती का? नाही माहिती. अगोदर भक्तीचा शोध लागला का? नाही लागला. हनुमंत संत आहे, महान ज्ञानी आहे, परंतु मंदिर मंदिर प्रतिकारी शोधा. प्रत्येक दिसायला मंदिर होतं, पण मंदिरात भक्ती होती का? नाही. शरीर हे भक्तिमय होऊ शकतं का? नाही. मन, आणि म्हणून मंदिर दिसत होतं, पण मंदिरात देव नव्हता. मंदिर मंदिर प्रतिकारी शोधा. प्रत्येक शोध करून पाहिला, परंतु नाही. त्यानंतर रावणाचं महाल लागला, तिथं तर तुम्हाला माहिती आहे. आणि असं करता करता पहाट चार झाले, चार वाजले, पहाटचे चार वाजले. अजूनही आपल्याला माईचा सीतामाईचा शोध लागत नाही. म्हणून हरी मंदिर, आता इथं बघा, म्हणजे ज्या ठिकाणी हरी नावाचं मंदिर होतं आणि तिथं भगवंताचं श्रीराम श्रीराम असा आवाज आला, त्याला वाटलं अरे एवढ्यामधून इथं कसं काय आपल्याला एक मंदिर दिसलं की त्याच्यात भगवंताचं नामस्मरण येत आहे, संतांच्या मुखातून नाम येतं. म्हणून मनाचा संघ करावा. म्हणून कपी रूपधारी ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि समोर जाऊन उभा राहिले. ज्यावेळेस समोर जाऊन उभा राहिले, त्यावेळेस सांगितलं की एवढ्या याच्यामध्ये तुम्ही हो भगवंताचं म्हणे. मग मला तिथं सत्संग झाला, म्हणजे विभीषण हे संत आहे, आणि तेव्हा संतांचा संघ झाला, सत्संग झाला, आणि तेव्हा त्या विभीषणानं कोणाचा रस्ता दाखवला? सीतामाईचा भक्तीचा रस्ता दाखवला. म्हणजे याचा अर्थ हनुमंताला सुद्धा लंकेत जाऊन सत्संग करावा लागला. हां, प्रथम भगत संत भक्ती संतन कर संगा. पहिलं संतांची संगती झाल्याशिवाय भक्ती बी भक्तीचा शोध लागत नाही, लक्षात घ्या. झालाच पाहिजे,
आणि म्हणून खूप चिंतन आहे, सुंदर आहे. फक्त एवढं आहे की जसं त्या ब्राह्मणानं आणि काशीमध्ये राहूनसुद्धा मूलबाळ नाही म्हणून भक्ती सुरू केली, भगवान शंकरानं प्रदोष कालाची पूजा सुरू केली आणि भगवान प्रसन्न झाले. भगवंताने सांगितलं भाऊ मुलगा देतो, सुबुद्धीवाला पाहिजे असेल तर 5-10 वर्ष टिकल आणि कुबुद्धीवाला असेल तर 100 वर्ष टिकल. आता कोणाला आई वाटल्याला कोणता मुलगा प्रिय आहे, चांगला मुलगा जन्माला यावा का वाईट राक्षस चांगला ना. आई वडिलांनी सांगितलं 10-11 वर्षाचा असला तर बस बैल द्यावा, पण ते असं घरात घेऊन काय उपयोगाचं का, जे देवाचं नामस्मरण करणार नाही, दररोज आईबापाला बाहेर काढून देईल, आपण नोकरीला लागलं तर फक्त आपण स्वतः बायकोलाच घेऊन घरात राहील, असं नोकरी आईवडील घरात नाही मग काय उपयोग आहे. नाही नाही, आईवडिलाच सेवा करणारा पाहिजे आमच्या याच्यासाठी आईवडिलांची सेवा करणारा पाहिजे म्हणे मग चालेल, देवाची भक्ती करणारा पाहिजे म्हणे. हो मग एवढ्याच वर्षाचं राहील ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. पण मग आईवडिलाला जसं जसं त्याचं वयवर्ष संपत आहे त्यात तसं तसं दुःख व्हायला लागलं की आता आपला मुलगा जाणार, रडायला लागले दोघं. आता माया आहे, ममता आहे, लेकरू जाताना कोणाला दुःख होणार नाही कोणी असं जगामध्ये. रडायला लागले, रडता रडता ते एका जणाने सांगितलं भाऊ तुला संतांच्या संगतीचा प्रसाद असेल, कृपा होईल तर तुला मुलगा तुझा परमेश्वर परत देईल, परत याचं आयुष्य वाढेल. कारण संतांकडं जावं लागेल, घाटावर गेला आणि भगवंताचं भजन करू लागला, तेवढ्या सप्तऋषी आले आणि ते पोराला घेऊन बसले. त्या ब्राह्मण ते सप्तऋषी ज्या वेळेस घाटावर स्नानाला आले त्यावेळेस याला पाहिलं भजन करताना, तर चिरंजीव भव चिरंजीव भव चिरंजीव भव 3 वेळेस आशीर्वाद दिला. ते ब्राह्मण म्हणे अहो याच्यावाला 3 दिवसांनी मृत्यू येईल, तुम्ही म्हणता चिरंजीव भव आहे. अरे म्हणे आमच्या मुखातून निघून गेला, आता आमच्या मुखातून तर निघालं, चला ब्रह्मदेवाकडं. तसंच कमंडल उचलले त्यांनी सगळ्यांनी आणि सरळ ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे ते मुलगा घेऊन गेल्यानंतर ब्रह्मदेवाने त्या मुलाकडे पाहिलं, एवढं गोजीरवाणी लेकरूसुद्धा माझ्या दर्शनात आलं. ते म्हणले चिरंजीव भव चिरंजीव भव चिरंजीव भव. ब्रह्मदेवाने आशीर्वाद टाकला, ब्रह्मदेवाला सांगितलं येता येता 1 दिवस तुमच्याकडं लागला, 2 दिवसच आयुष्य शिल्लक राहिलं. ब्रह्मदेवाने सांगितलं मी तर याला चिरंजीव म्हणून बसलो, आता करायचं काय. भगवान ब्रह्मदेवाने त्या लेकराला घेतलं, त्या सप्तऋषीला घेतलं आणि कुठे गेले, भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराकडे गेल्यानंतर भगवान शंकर आपल्या आपल्या ध्यानातून आपल्या आपल्या कैलासातून मस्तपैकी ध्यानस्थ बसलेले होते, पण सप्तऋषी आले, ब्रह्मदेव आले, म्हणे ब्रह्मदेवा काय केलं, येण्याचं काय प्रयोजन आहे, काही नाही म्हणे, आलो तुमच्या दर्शनाला. भगवान शंकराने त्या लेकराकडे पाहिलं, ते म्हणे चिरंजीव भव चिरंजीव भव चिरंजीव. भगवान शंकराला सांगितलं येता येता 1 दिवस राहिलं, राहिलं 1 दिवस त्याचं आयुष्य, 1 दिवसात तर जाणार आहे, तुम्ही तर चिरंजीव भव चिरंजीव भव म्हटले. बघा संतांची संगत केली तर आयुष्य वाढतं, प्रदोष केलं तर आयुष्य वाढतं, अघटित अशी घटना घडत नाही. म्हणून प्रदोष काळामध्ये भगवंताची पूजा करा, भगवान शंकराची काय करा, पूजा करा. खूप सुंदर आहे, महत्त्वाचं आहे. आणि मग भगवान शंकराने सांगितलं बरं आहे मी तर याला मीच आयुष्य दिलं होतं एवढ्या वर्षाचं, म्हणजे मग आता तुम्हीच सांभाळा, तुम्ही दिलं होतं तर लक्षात घ्या तुम्ही. मग आता मग सप्तऋषीला ब्रह्मदेवाला म्हणे तुमचं काम झालं, तुम्ही जा आता मी सांभाळतो याला. याला सांगितलं जा आज प्रदोष काळ आहे, शनी प्रदोष आहे, जाय भगवान शंकराची शिवलिंगाची पूजा कर. भगवान शंकराच्या पिंडीजवळ जाऊन बसला, ऐन सायंकाळ वेळ झाला ना यमाने फास्ट टाकला. यमाने काय केलं, तर आता टायमिंग होता, एवढ्या दिवसात एवढं न्यायचं लिखणं राहतं ते ठीक आहे, तिथं कोणाचं काय चालतं. टाकल्यानंतर भगवान शंकरानं त्या ठिकाणी तीर्थरण उघडलं आणि सांगितलं ए यम धर्म हा मी याला माझ्या समक्ष असताना तू घेऊन जातोस, म्हणजे तेव्हा आज लिखित आहे, म्हणून लिखणार कोण तू कमी म्हणी 10 कल्प ज्यावेळेस होतात त्यावेळेस माझा 1 दिवस होतो. कोणाचे, ब्रह्मदेवाचे 10 कल्प होतात त्यावेळेस माझा 1 दिवस होतो.
त्याचा हिशोब कर 5 वर्षांनी काय ना का 10 वर्षांनी. या मुलाला जर 5 वर्षाचं वर्ष आहे, आयुष्य आहे, तर तू माझा एक दिवस ब्रह्मदेवाचे 10 कल्प त्याच्यानंतर याचा हिशोब कर आणि मला हिशोब करून मग त्याचं आयुष्य मोज किती दिलं, किती दिलं असेल आयुष्य. प्रलय काळ जरी झाला आला तरी याचा मृत्यू नाही आहे भगवान शंकरांनी सांगितलं. कारण आता याने भगवान शंकराची पूजा केलेली आहे त्याच्यामुळे याला मृत्यू नाही. प्रलय काळात तेच दुसरे तिसरे कोणी नसून मार्कंडे होते. कोण होते? कोण होते? मार्कंडे, ज्यांना 5 वर्षाचं आयुष्य दिलं ते अखंड आज कल्पवर्ष ते अगदी चिरंजीवी आहे. असं भगवान शंकराच्या प्रदोष काळाच्या पूजेचं महत्त्व आहे. चंद्रसेन राजा अगदी तसंच त्याची पूजा पाहिलं त्या ग्वाल्हेर मुलाने, आणि तसं आईनं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, तो जेवायला गेला नाही, बेशुद्ध अवस्थेत पेला, तो भगवान शंकर प्रकट झाले. त्यावेळेस चंद्रसेन नावाच्या राजाकडे एक मणी होता आणि तो मणी पाहून सगळे राजांना तो मणी हवासा वाटायमुळे त्याच्यावर स्वारी केलेली होती. आणि चंद्रसेन राजा शनीप्रदोष पूजा करत असताना सगळ्यांनी स्वारी केली, पण इकडं भगवान शंकर प्रकट झाले आणि प्रगट झाल्यानंतर त्याच्या सर्व राजांनी स्वारी केल्यानंतर एवढं मोठं दुःख येऊनसुद्धा, एवढं मोठं संकट येऊनसुद्धा, म्हणजे जर संकट जर आपल्या आपल्यावर येत असेल तर प्रदोष करा. काय करा? प्रदोष. हा शनिप्रदोष म्हणून सगळ्यात जास्त महत्त्व सांगतोय. शनिप्रदोषला किती महत्त्व आहे, श्रावणाला किती महत्त्व आहे, भगवान शंकराच्या पूजेला किती महत्त्व आहे हे तुम्हाला कळेल. आणि म्हणून तिथं भगवान शंकर प्रकट झाले, बोला अरे बाळा देवाचे चरण धरले, प्रकट स्वयंभू शिवलिंग तिथं प्रकट झालं, रत्न जडित असं मंदिर तयार झालं. आणि सांगितलं बाबा मला माझ्या आईचं दर्शन घ्यायचं आहे. लेकरू मातृभक्त होतं, पण भगवान शंकरांनी तिकडं पाहिलं तर ते एकदम गरिबातली झोपडी होती, झोपायला खाटसुद्धा व्यवस्थिशीर नव्हता, पण रत्न जडित पलंग असं आईसाठी, रत्नजडित महाल झाला. हे राजाला कळलं, राजा सगळं सोडून तिथं आला आणि त्या मुलाला नमस्कार केला, भगवान शंकराचा नमस्कार केला. राजा तुझ्या प्रदोष पूजनानं यांनी पूजा केली मुलानी, त्यामुळे मी इथं स्वयंभू प्रकट झालो, परंतु बघ तुझ्यावर एवढ्या लोकांचं आज दुःख आलं होतं, संकट आलं होतं, केवळ ह्या प्रदोष पूजानं आज मी या ठिकाणी सगळं दुःख दूर करतो. सगळे राजे गोड झाले. राजांनी त्या चंद्रसेन राजालाही नमस्कार केला. त्या नगरीमध्ये आईनंसुद्धा भगवान शंकराला नमस्कार करून लेकरालासुद्धा सांगितलं की बाळा तुझ्यामुळं मला आज दर्शन झालं, तू प्रदोषची पूजा केली नसती तर मलाही दर्शन झालं नसतं. म्हणून प्रदोष पूजन केलं पाहिजे. श्रावणाचं प्रत्येक दिवस मंदिरात आलं पाहिजे. श्रावणाच्या प्रत्येक दिवशी भगवान शंकराला पाणी घातलंच पाहिजे. बिल्वपत्र वाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान शंकरानं भाव आणि भक्तीनं मनानं का होईना मना आपण म्हणतो ना मंत्रपुष्पांजली, ज्या ठिकाणी मंत्रपुष्पांजली आपण म्हणतो त्या पद्धतीने आता ह्या ठिकाणी तुळशीदास महाराजांचं चिंतन खूप गोड आहे, आपल्याला त्याचंही थोडंसं 5 मिनटं बघूया. ते ज्या अर्थी ह्या ठिकाणी रघुपती चरण उपासक जेते, खग मृग सुर नर असुर समेते, बंधोपद सरोज सब केरे, जे बिनु काम राम के चेरे. श्रीरामचंद्राचे निष्काम सेवक असणारे पशु पक्षी देवता मनुष्य असुरा असुरासहित जेवढे म्हणून श्रीरामचंद्राच्या चरणाचे उपासक आहेत त्या सर्वांच्या चरणांची मी वंदन करतो. म्हणजे कोणाही कोणी असो तिथं वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. कारण एवढा भाव येणं, एवढे श्रद्धा निर्माण होणं, हे तुळशीदास महाराज एक संत आहे, एक महापुरुष आहे, एक महान विभूती आहे. आणि त्यांच्याकडनंच दिव्यदृष्टी, त्यांच्या अमृतदृष्टी त्यांना असल्यामुळं ते प्रत्येकामध्ये असुर असो कोणी असो त्यांना देव म्हणून पाहतात. आमचे बाबाजीसुद्धा सगळ्याला देवाहो म्हणत होते, कारण त्यांना प्रत्येकामध्ये देव दिसत होते म्हणून ते प्रत्येकाला नमस्कार करत होते. आमच्याही प्रत्येक जीवाला, प्रत्येक साधकाला
देवानाशी दृष्टी देव, की जेणेकरून आम्ही प्रत्येक पहिल्यांदा रामराम म्हणायचो, तुझमे राम मुझमे राम म्हणून प्रत्येकाला रामराम करायचे. टाटा कोणीच करत नव्हतं, टाटा आता निघालं, परंतु बाय बाय नव्हतं त्या काळात, पण आता निघालं. पहिल्यांदा राम राम किंवा जय जनार्दन, काही काहीनं म्हटलं जातं की तुझ्यातही जनार्दन बाबा आहे, माझ्यातही जनार्दन बाबा आहे. अनेक बाबा असतील पण प्रत्येकामध्ये बाबा जनार्दन बाबा आहे, असा भाव ज्याचा झाला देव दूर नाही त्याला, असं या ठिकाणी चिंतन आहे. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय, नर्मदेश्वर भगवान की जय, त्र्यंबकेश्वर भगवान की जय. प्रत्येक दिवशी श्रावणाचं महत्त्व संतमेळा या यूट्यूबवरती दररोज पाहायला भेटतं, दररोज नित्यनेमानं ऐकायला भेटतं. आमचा या ठिकाणी का नय्या अतिशय सुंदर लोकांपर्यंत ह्या श्रावण महात्म्य कळावं, श्रावणाचं पूजन कळावं म्हणून 15 ते 20 मिनटं दररोज सत्संग होतो. त्यानिमित्तानं आपल्याला गुरुमाऊली बाबाजींचं थोडंसं का होईना जीवनचरित्रालाही स्पर्श होतो. बाबाजीचं जीवनचरित्राचं वर्णन कोणी करू शकत नाही. महापुरुष, सत्पुरुष, युगपुरुष, सर्वांची ती विभूती आहे, सर्वांचं ते श्रद्धास्थान आहे. आणि बाबाजींच्या या महान विभूतीमध्ये आपण कुठंतरी कोणत्या तरी कानाकोपऱ्यातून सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणस्पर्शापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. ते स्पंदन, त्या ठिकाणचं वलय, त्या वलयात राहून आपल्यालाही त्यातल्या अनुभूतीचा अनुभव आपण घेण्याचा प्रयत्न करतो. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय, नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज की जय.